योग्य पद्धतीने केलेली बांबूची कापणी फक्त उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठीच नाही तर बांबूच्या रांजीच्या व्यवस्थापनाकरिता सुद्धा उपयोगी पडते. बांबू सॅम्पल प्लॉट नंबर 3. सॅम्पल प्लॉट्स हे 100x100 मीटर असे 1 हेक्टर जे असतात त्या सॅम्पल प्लॉटमध्ये एकूण जितक्या रांज्या असतात त्यांना अनुक्रमांक दिले जातात. मग 1 वर्षाचे 2 वर्षाचे 3 वर्षाचे आणि त्यावरील आणि त्यात पुन्हा वाळलेले आणि मेलेले अशा बांबूची मोजणी करून त्याची नोंद घेण्यात येते आणि त्या बांबूच्या सॅम्पल प्लॉटचे टोटल करून मग त्यामध्ये एकूण किती लांब बांबू निघणार आहेत आणि बंडल निघणार आहे याचा अंदाजपत्रक तयार करण्यात येते. त्या अंदाजपत्रकानुसार मग कामं करण्यात येतात. सर्व कुपांमध्ये समांतर काम होण्यासाठी योग्य निगराणी ठेवणे आवश्यक असते. साफसफाई. बांबूची तोड करताना सर्वप्रथम रांजीची साफसफाई करणे आवश्यक आहे. साफसफाई करणे म्हणजे जिथपर्यंत आपला हात पोचतो तोपर्यंत त्याच्या ज्या ब्रँचेस राहते त्याच्या ज्या फांद्या असतात बांबूच्या त्या तोडून त्याला साफ करावं लागते. नंतर मग आपल्याला त्या बांबू रांजीला मोकळं जर करायचं आहे तर मधले बांबू जे तोडण्यायोग्य आहे ज्यांचं वय तोडण्यासारखं आहे असे 3 वर्ष 4 वर्ष वाळलेले यांना मग तोडून ओढून घेतात. तर तशा वेळेस जर साफसफाई केली तर बांबू तोडलेलं ओढणं हे सहज होतात आणि तिथं जास्त शक्ती खर्च करावं लागत नाही. परंतु जनरली मजूर लोक हे साफसफाई करायचं टाळते आणि सरळ सरळ बांबू तोडून ओढायचा प्रयत्न करतो आणि ते ओढायच्या प्रयत्नामध्ये त्यांना इतकी शक्ती लागते म्हणून ते लोक बांबू तोडतच नाही सोडून देतात आणि म्हणून जी गॅप आहे ती त्याच्यामध्ये फॉर्म होत नाही. परंतु आता जे हे मजूर कामं करत आहेत चांगलं काम करत आहेत. कमीत कमी 12 बांबू आपल्या कार्य आयोजनेच्या नियमानुसार ठेवायला पाहिजे. हां आता 12 बांबूच्या वर आहे काही ते काढतीलही आता त्यामध्ये. हां आणि चांगल्या प्रकारे गॅपसुद्धा त्यांनी निर्माण केलेला आहे. पावसाळ्यामध्ये नवीन बांबू जास्त प्रमाणात येते मोठ्या संख्येने येते. गवत प्रकारात मोडणाऱ्या बांबूच्या रांजीचे वयोमान साधारणतः 30 वर्ष एवढे असते. पावसाळ्यात बांबूची वाढ चांगलीच होते. या काळात नुकसान झाल्यास पुढील वाढीस ते हानिकारक ठरू शकते. यासाठी पावसाळ्याआधीच बांबूची कापणी होणे चांगले. बांबूची कापणी. कापणी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 1 ते 2 वर्ष वय असलेले बांबू कापू नयेत. या बांबूमध्ये अजूनही वाढ होण्याची दाट शक्यता असते. हा जसा पहिल्या वर्षी बांबू म्हणत आहोत तर ह्या बांबूच्या ह्या इंटरनोडवरती व्हाईट डस्ट आहे. ही व्हाईट डस्ट जी आहे पहिल्या वर्षीचा बांबू असल्याचं हे साईन आहे. नोडवरती हे पान जे दिसून येते हे पानसुद्धा पहिल्या वर्षीचा बांबू आहे हे दर्शवते. हे बघा हा बांबू जो आहे हा दुसऱ्या वर्षीचा आहे. याचं वय 2 वर्ष आहे. हे 2 वर्ष याच्याकरता का याच्यामध्ये इंटरनोडमध्ये याच्यामध्ये ही डस्ट फार कमी आहे आणि याचा कलरसुद्धा डार्क ग्रीन आहे डार्क हिरवा आहे आणि नोडच्या जवळपास थोडा पिवळा भाग आलेला आहे. तसंच याच्या इंटरनोडवरती पानं नाहीत लीव्ज नाहीत ते सुद्धा एक कॅरेक्टर आहे की हा दुसऱ्या वर्षीचा बांबू आहे. आणि याच्या बाजूचा जो आहे हा मात्र पहा याची गोलाई गर्थ ही जास्त आहे याच्यापेक्षा. तरी पण हा पहिल्या वर्षीचा बांबू आहे कारण याच्या इंटरनोडवरती पूर्णपणे व्हाईट डस्ट आहे पांढरा असा थर आहे आणि याच्या इथे लीव्जसुद्धा आहे हे तुटलेले लीव्ज जे आहे हे याचंच आहे. तर याच्यावरून हा पहिल्या वर्षीचा बांबू आहे याची खात्री होते. याची वाढ चांगली झालेली आहे. याच्यामध्ये दुसऱ्याच्या बांबूपेक्षा याची गर्थ जास्त आहे. 3 वर्षाच्या बांबूंना गाठीवर पाने आणि भुरड नसतात. ह्या बांबूचा हा जो इंटरनोड आहे हा इंटरनोड आहे याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर आहे आणि जे पहिल्या वर्षीच्या बांबूमध्ये जसं व्हाईट डस्ट असते इथली डस्ट ही बोटाला लागत नाही कारण ही याचे पॅचेस तयार झालेले आहे. याच्यावरती हे पॅचेस तयार व्हायला कमीत कमी 3 वर्ष ते 4 वर्ष वेळ लागतो आणि त्याप्रमाणे याला 3 ते 4 वर्ष वयाचा आहे हा बांबू. याच्या नोडवरती पानं दिसत नाही बांबूचे नाही तर लीव्ज जसं पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीमध्ये काही प्रमाणात लीव्ज दिसतात ते लीव्जसुद्धा इथं नाही आणि याची पूर्ण वाढ झालेली आहे आणि हा तोडण्यायोग्यच आहे. चांगल्या बांबूच्या वाढीसाठी रांजीची योग्य कापणी व सफाई आवश्यक आहे. बांबू कापताना जमिनीपासून 2 ते 3 गाठी सोडूनच कापावं. ह्या रांजीमध्ये पहा ह्या रांजीमध्ये ही जे बांबू तोड केलेली आहे गाववाल्यांनी अवैध तोड केलेली आहे कारण यांनी तोडताना पहा एकच नोड सोडलेला आहे. हे 2-3 हे तिन्ही याच्यामध्ये एकच नोड सोडलेला आहे. हा एक नोड सोडणं आपल्या नियमानुसार चुकीचं आहे. तर अशा तोड केल्यामुळे याच्या मध्यभागामध्ये जी
पोकळी आहे पा, ह्या बांबूच्या मध्यभागी जी पोकळी आहे, ह्या पोकळीतून ह्या हा जो रायझोम आहे, ह्या बांबू रांजीचा जो रायझोम आहे जमिनीमधला, त्याच्यातलं पाणी इथून इव्हॅपरेट होईल, वाफ करून निघून जातं. परंतु आता ठीक आहे, ही रांजी मोठी आहे, इथं पुष्कळ बांबू आहे आणि हे फक्त तीन चारच त्यांनी तोडलेलं आहे, त्याच्यामुळं ह्या रांजीवरती तेवढा विशेष परिणाम होणार नाही. तरी पण अशा प्रकारचं वर्किंग करणं योग्य नाही. अशाने रांजी पूर्णपणे मृत पावते आणि फ्युचर भविष्यामध्ये आपल्याला बांबू मिळणं कठीण जाते. म्हणून बांबू तोड करताना कमीत कमी 2 ते 3 नोड ठेवूनच वर बांबू तोडला जातो. ही रांजी पहा, आपल्या बांबू तोड करणारे जे मजूर आहेत त्यांनीच तोडलेली आहे. जे नोड आपल्याला सोडायचे होते 2 ते 3 तेही बरोबर सोडलेले आहे. परंतु ह्या रांजीमध्ये जसं त्यांनी एकाच बाजूनी कापलं आहे आणि दुसऱ्या बांजूचे बांबू तसेच ठेवलेले आहे, तर हे चुकीचं आहे. यांनी इथं वाळलेले बांबू जे आहे पहा, हे वाळलेलं आहे, हा वाळलेला आहे, हा वाळलेला आहे, हा वाळलेला आहे, हे तोडलं हे बरोबर आहे. यांची उंची 2-3 नोड सोडलेलं आहे, हे सुद्धा बरोबर तोडलेलं आहे. परंतु जर हा बांबू तोडला आहे तर हा तोडून याच्यामध्ये गॅप ठेवायला पाहिजे होता, याला सोडायला पाहिजे होतं. तर असे बरेचसे बांबू, याला सोडायला पाहिजे होतं, याला सोडायला पाहिजे होतं. आता हा जो वाकडा बांबू आहे याला काढून टाकायला पाहिजे होतं. याला याला जर काढलं असतं तर ह्या बांबूमध्ये गॅप निर्माण झाला असता. परंतु याला काढणं म्हटलं तर मेहनतीचं काम आहे. याला खालून तोडल्यानंतर जेव्हा ओढू आपण, तर ओढण्यासाठी खूप शक्ती लागते आणि ती शक्ती खर्च करायची त्या मजुराची इच्छा नसेल कदाचित. म्हणून त्याने हा वाकडा बांबू तोडलेला नाही, हा तसाच ठेवलेला आहे. पण हा जर काढला असता तर ह्या दोन बांबूमध्ये गॅप निर्माण झाला असता आणि तसंच हा बांबू हा ठेवायला पाहिजे होता न तोडता. याचे म्हणजे गॅपमध्ये असतं आणि ओपन, ही रांजी जी आहे ही पूर्णपणे छान ओपन झाली असती. याच्यामध्ये ह्या पूर्ण रांजीमध्ये अशी तोड करायला पाहिजे की जे ठेवलेले बांबू आहे त्याच्यामध्ये एक समाधानकारक गॅप असायला पाहिजे. त्या गॅपनी यांना हवा मिळते आणि हवेनी यांची वाढ होते, यांची ग्रोथ होते. ती ग्रोथ आता जसं हे फारच कंजेशन झालेलं आहे, फारच त्या कंजेशनमुळे यांची वाढही नाही होत आणि यांची उंचीसुद्धा वाढत नाही. रांजीमध्ये वाढलेले जुने बांबू काढल्यास ते इतर बांबूच्या वाढीसाठी योग्य ठरते. रांजीला यासाठी सी शेपमध्ये कापावे. थोडी मोठी रांजी असेल तर तिला एस शेपमध्ये कापावे. असे न केल्यास बांबूची वाढ दाटीवाटीने होते आणि याचा परिणाम गुणवत्ता व प्रमाणावर पण होतो. ह्या रांजीला जे मजुरांनी ह्या रांजीमध्ये काम केलेलं आहे, ह्या रांजीतून जे बांबू काढले त्यांनी चांगले नियमानुसार काढलेलं आहे. त्यांनी बांबू तोडताना बरोबर 2 ते 3 नोड ठेवूनच वरून कापलेले आहे आणि कापताना त्यांनी ज्या बांबू ठेवलेले आहे त्याच्यामध्ये बरोबर गॅप निर्माण केलेलं आहे आणि गॅप निर्माण व्हावं अशाच रीतीने त्यांनी बांबूचं सिलेक्शन करून तोडलेलं आहे. आणि जे बांबू तोडलेले आहे जवळपास 3 वर्षाच्या वरील बांबू आहेत आणि जसं पहिल्या वर्षीच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी ठेवलेले आहे, त्या व्यतिरिक्त इतर बांबूसुद्धा जवळपास 12 आणि 12 वर त्यांनी ठेवलेले आहे. त्याच्यामुळे बांबूला जे बांबू ठेवले आहे त्याला सपोर्टिंगही मिळते आहे आणि त्या दोन बांबूमध्ये गॅपसुद्धा निर्माण झाला आहे. ह्या गॅप निर्माण झाल्यामुळं जसं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आहे याच्यामधून जास्त संख्येने बांबू पुन्हा निर्माण होईल. थोडक्यात पुनरावर्तन, बांबूच्या रांजीच्या चांगल्या वाढीसाठी सफाई व कापणी अत्यंत आवश्यक. 3 वर्षापुढील बांबू जमिनीपासून 2 ते 3 गाठी सोडूनच कापावेत. रांजीला सी शेपमध्ये कापावे, मोठी असेल तर एस शेपमध्ये कापावे. एका बांबूच्या रांजीत कमीत कमी 12 बांबू असू द्यावेत. भूखंडामध्ये रांजी आणि रांजीत बांबू समांतरीने ठेवावेत. दाटीवाटीने बांबूंची वाढ होऊ देऊ नये. हे असे कापणे बरोबर. उत्तम प्रतीच्या रांजीचे यश योग्य पद्धतीने केलेल्या कापणीमध्येच सामावलेले आहे.